नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपलं प्रकरण चालू जी की पिक्चर म्हणतं कॅपिंग इलेमेंट। कॅपिंग इलेमेंटची आपलं प्रकरण मोठं असल्यामुळे तीन भाग केले, तीन भागामध्ये पण नाही झालं तर चौथा एक भाग होणार आहे। म्हणजे टोटल कॅपिंग इलेमेंट या प्रकरणाचे आपण चार भाग करत होतो, त्याच्यात आता हा तिसरा भाग करतो। तिसरा भागामध्ये आपण काही कॅपचे प्रकार आहे त्याचे त्यात आता पहिला भाग आहे स्विंगिंग कॅप। स्विंगिंग म्हणजे काय, ज्यावेळेस आपण जॉब लोडिंग अनलोडिंग जॉब काढतो आणि बसवतो त्यावेळेस त्या जमीन पातळीची अशी गोलाकार फिरवतो, मग तो जॉब काढून घेतो, नंतर गोलाकार फिरवतो, नंतर त्या ठिकाणी जॉब काय करतो आपण त्या ब्लॉक करतो। म्हणजे जॉब लोडिंग अनलोडिंग करताना ही त्या जमीन पातळीला समांतर ऑपरेटरच्या बाजूला किंवा ऑपरेटरच्या विरुद्ध बाजूला फिरवून त्या ठिकाणी जॉब लोडिंग अनलोडिंग केलं जातं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो स्विंगिंग क्लॅम्प असे म्हणतो। स्विंगिंग क्लॅम्प मध्ये मुख्य करून दोन स्क्रू वापरले असतात, दोन स्क्रू वापरलेला असतात। एक म्हणजे कॅपिंग स्क्रू, जो जॉबवर ताप देण्यासाठी ज्याचा उपयोग केला जातो त्याला म्हणतो आपण कॅपिंग स्क्रू। आणि हा जो आहे आपण काय शोल्डर स्क्रू, शोल्डर स्क्रू टाईट केल्यावर आपण ती क्लॅम्प जागेवर अशी गोलाकार करते। त्या ठिकाणी जर दुसरा स्क्रू लावून टाईट केलं तर जॉब डायरेक्ट टाईट करत, क्लॅम्प डायरेक्ट टाईट होते, ती अशी गोलाकार फिरत नाही। शोल्डरची उंची प्लेटच्या जागेपेक्षा थोडी जास्त असते, प्लेटच्या जागेपेक्षा शोल्डरची उंची थोडी जास्त असते, त्यामुळे त्या ठिकाणी तो स्क्रू फुल जरी टाईट केला तरी ती पूर्ण अशी गोलाकार फिरत नाही, म्हणून आपण त्याला काय म्हणतो शोल्डर स्क्रू म्हणतो। आणि याला म्हणतो आपण लॉकिंग स्क्रू। आणि ही जी क्लॅम्प ही कोणती आहे स्विंगिंग क्लॅम्प। हा जो तुमचा अकाउंट आहे फिक्स ब्लॉक, आणि सगळी असेंब्ली कशावर केली असते जीपच्या किंवा पिक्चरच्या बेसवरती केलेली असते। पण स्विंगिंग क्लॅम्प म्हणण्याचं कारण काय, जॉब लोडिंग अनलोडिंग करताना जमीन पातळीला समांतर डाव्या किंवा उजव्या बाजूला होते, त्यामुळे ती प्लेट पूर्ण खोलायची गरज नसते, जागच्या जागी जॉब खोलता येतो बसवता येतो। यामध्ये मुख्य करून शोल्डर टाईप स्क्रूचा उपयोग केलेला असतो, त्याला आपण म्हणतो स्विंगिंग क्लॅम्प असे म्हणतो। पुढचं जे आहे ते क्विक ऍक्शन क्लॅम्प। क्विक ऍक्शन म्हणजे काय, बोल्ट प्रॉमिस करायचं की क्लॅम्प काढून घ्यायची परत जॉब टाईप करायचं, ज्या ठिकाणी थोडे लहान लहान आकारांचे जॉब आहे अशा ठिकाणी क्विक ऍक्शन क्लॅम्पचा उपयोग केला जातो। त्याच्यामध्ये पहिलं काय आहे शी वॉशर, शी वॉशर म्हणजे एमएसई पासून तयार केलेलं असतं, आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या धातू पासून तयार केलेलं असतं। इंग्रजी शी आकाराचं दिसतं, नट लूज केला की लगेच एका बाजूने काढ जर त्या ठिकाणी होल राहिला असतो तर पूर्ण नट खोलून ते वॉशर वर काढून मग जॉब तुम्हाला काढावा लागला असतं। या ठिकाणी पूर्ण वॉशर नट खोलायची गरज नाही, नट लूज केला तर साईडने वॉशर काय करायचं उडून घ्यायचं, जॉब बाजूला काढायचा परत जॉब वर करायचा परत वॉशर लावायचं टाईप करायचं। म्हणजे थोडा लूज केला सुद्धा वॉशर आपण बाजू उडून जॉब लोडिंग अनलोडिंग करता येतं, म्हणून त्याला आपण काय म्हणतो क्विक ऍक्शन क्लॅम्प असे म्हणतो। त्याच्यानंतर दुसरा एक सुधारित प्रकार त्याला काय म्हणतो कॅपिटिव शिवाशर। कॅपिटिव शिवाशर हे शिवाशर सारखंच काम करतो, परंतु या ठिकाणी काय केलं असतं एका बाजूला शोल्डर टेप स्क्रूच्या सहाय्याने काय केलं असतं लॉक केलेलं असतं। मग अशा पद्धतीने हा जो बोल्ट असत असा या ठिकाणी हा बोल्ट असतो हे वाचन असं जागेवर असं फिरतं, जागेवर असं फिरतं आणि त्या ठिकाणी जॉब लोडिंग अनलोडिंग करताना वॉशर तिकडे तिकडे पडण्याची शक्यता नसते, त्याला आपण म्हणतो कॅपिटिव शिवाशर। म्हणजे नेहमीच्या वॉशरला थोडं लांबीला जास्त करून एका बाजूला काय केलेलं असतं शोल्डर टाईप स्क्रूच्या सहाय्याने जीपच्या किंवा पिक्चरच्या बॉडीवर ते फिक्स केलेलं असतं। म्हणजे एखादा जॉबच्या सेंटरला होल असं ते जॉब घातला त्याच्यामध्ये बसवलं की वॉशर असं करायचं जॉब वर काढायचा परत जॉब बसवतो वॉशर असं करायचं लॉक करायचं, यासाठी कॅपिटिव शिवाशरचा उपयोग त्या ठिकाणी केलेला असतो। पुढचं जे आहे ते क्विक ऍक्शन प्लॅन मधलं दुसरं आहे कॅप, सी ए एफ कॅप टाईप क्लॅम्प। याचा सुद्धा उपयोग कसा येतो की क्लॅम्पिंग आणि अनक्लॅम्पिंग करण्यासाठी केला जातो, याच्यामध्ये मुख्य करून कॅम्पचा उपयोग केलेला असतो, म्हणून आपण त्याला काय म्हणतो त्याला कॅम्प टाईप क्लॅम्प असे म्हणतो। याच्यामध्ये मुख्य करून काय या ठिकाणी क्लॅम्प आता तुम्ही जर हिजीवर अशी केली तर कमी उंचीचा भाग या ठिकाणी येतो, हा कमी उंचीचा भाग सेंटरपेक्षा याची उंची कमी आहे आणि सेंटरपेक्षा याची उंची जास्त आहे, ज्यावेळेस हा भाग येतो त्यावेळेस क्लॅम्प वर उचलली जाते आणि त्याचा भाग या ठिकाणी जा बघतो जास्त क्लॅम्प होतो, ज्यावेळेस हा भाग इथे येतो त्याची उंची कमी होते त्यामुळे याच्यावर दहा भाग होतो, याच्यावर दहा भाग जरा काही लूज होते या ठिकाणी जॉब काय करायचं। म्हणजे नुसतं हँडल असं केलं की जॉब लगेच क्लॅम्प होतो, हँडल
ध्यान देते के जवाब लगे टू जो असे ठिकाणी कॅन टाइप वाच कॅन चा उपयोग केला जातो पण व्हायब्रेशन च्या ठिकाणी कॅन टाइप कॅन चा उपयोग करत नाही व्हायब्रेशन हळूहळू जो त्या ठिकाणी जॉब सटकू शकतो म्हणून त्या ठिकाणी व्हायब्रेशन ने असे ठिकाणी क्विक ऍक्शन म्हणून कॅन टाइप कॅन चा उपयोग त्या ठिकाणी केला जातो मुख्य करून कॅन चा उपयोग केलेला असतो म्हणून त्याला कॅन टाइप कॅन असे म्हणतात पुढची जी ठिकाण आहे मल्टीपल कॅन मल्टीपल मल्टी म्हणजे अनेक ज्यावेळेस जी गॅन पिक्चर मध्ये मास प्रोडक्शन करायचं असेल हाय रेट मध्ये उत्पादन करायचं असेल अशा ठिकाणी एकाच वेळी दोन किंवा दोनपेक्षा जास्त जॉब एकाच वेळी पकडून ऑपरेशन करण्यासाठी किंवा जॉब क्लेम करण्यासाठी ज्या कॅनचा आपण उपयोग करतो त्याला आपण काय म्हणतो मल्टीपल कॅन असे म्हणतो यामध्ये कमी आणि उंचीची जॉब असले तरी चालतं त्यामध्ये कॅनच्या खालच्या बाजूला असा रेडियस तयार केलेला असतो म्हणजे कोणत्याही भागात ठिकाणी टेकला तर जागवर समोर दाब सारखा पसरतो त्या ठिकाणी जर चौकोनी भाग पसरून असता तर कोपराटक झाला असता जागवर पाहिजे तेवढा प्रेशर पडला नसता त्यामुळे जागच्या क्लॅमच्या दोन्ही टोकात काय केलेलं आहे रेडियस केलेलं आहे रेडियस मुळे ते क्लॅम त्या ठिकाणी चांगला दाब पडतो सर्वदूर सारखा दाब लागला जातो मग मल्टिपल क्लॅमचा उपयोग कुठे केला जातो हायर प्रोडक्शनच्या ठिकाणी दोन किंवा दोनपेक्षा जास्त जॉब एका जीप मध्ये एका पिक्चर मध्ये पकडायचे असतील अशा वेळेस या मल्टिपल कॅनचा उपयोग या ठिकाणी केला जातो त्याच्यामधला पहिला जो प्रकार आहे तो कोणता आहे डबल क्लॅम्पिंग म्हणजे एका वेळी दोन जॉब पकडले जातात म्हणून आपण त्याला काय म्हणतो डबल क्लॅम्पिंग असे म्हणतो यामध्ये जॉब सारख्या उंचीचे असते तरी चालतात कमी आधी उंचीचे असते तरी चालतात कारण का या क्लॅम्पच्या टोकाला रेडियस तयार केलेला असल्यामुळे रेडियस हे कोणत्याही उंचीच्या जागेवर सारखा दाब देत असतं म्हणून त्यांच्या दोन्ही टोकाला काय केलेलं असतं रेडियस दिलेला असतो मुख्य करून यांच्यामध्ये स्पेरिकल वॉशर बसवलेलं असतं कोणतं स्पेरिकल वॉशर बसवलेलं असतं स्पेरिकल वॉशरमुळे त्यामध्ये तिरपी असली तरी त्याच्यावर सर्व सरकणारा माणिक तो एका लेवल राहतो दोन बशा एकत्र ठेवल्या अशा अशा आरवल्या तर ते एकमेकात बाहेर पडत नाही त्या पद्धतीने स्पेरिकल वॉशर काही ठिकाणी काम करतो त्या जरी किरपी काढली बसली तर त्याच्यावर बाळ आवडता सर्वदूर सारखाच वापर व्हावा यासाठी त्या ठिकाणी स्पेरिकल वॉशर बसवलेलं असतं मुख्य त्याचा उपयोग केलेला असतो डबल जॉब पकडता येतात म्हणून डबल क्लॅम्पिंग केला म्हणतात पुढचं जे आहे इक्विलायझर कॅन कोणते इक्विलायझर कॅन कोणते कॅन आहे इक्विलायझर याच्यामध्ये सुद्धा दोन किंवा दोनपेक्षा जास्त जॉब एकत्र पकडता येतात बरोबर आहे दाब सर्वतून सारखा पडतो ही जी कॅन ही कोणती आहे इक्विलायझर कॅन आहे याच्यात जर जॉब काढला तर या टू वर थ्री मध्ये ही कॅन अशी अशी तर तिकडे अशी हलती इकडे तिकडे हलला असल्यामुळे तर असे अशी तर तिकडे हलती कमी आहे उंचीची जॉब जी असते तरी दाब सर्वदूर सारखा त्या ठिकाणी पडत असतो म्हणून याला काय म्हणतो इक्विलायझर कॅन म्हणजे दाब काय होतो सर्वदूर सारखा पडतो इक्वल पडतो म्हणून आपण त्याला काय म्हणतो इक्विलायझर कॅन असे म्हणतो दोन किंवा दोनपेक्षा जास्त जॉब पकडण्यासाठी इक्विलायझर कॅनचा उपयोग केला जातो यामध्ये इंडस्ट्रीडिया आय होलच्या सहाय्याने जॉब काय केला जातो प्लेटला क्लॅम केला जातो ऍटोमॅटिक त्याचा दाब जावं पकडला जातो जी पिक्चर मध्ये याचा उपयोग केला जातो आणि मल्टिपल जॉब इक्विलायझर क्लॅम्पला कारण दोन दोन क्लॅम्प लावल्या तीन तीन क्लॅम्प लावल्या चार चार क्लॅम्प लावल्या जेवढ्या क्लॅम्प लावल्या तेवढे म्हणजे दोन असे जॉब त्याच्यामध्ये पकडले जातात याला म्हणतो आपण मल्टिपल क्लॅम्प दिसतंय ही एक इक्विलायझर क्लॅम्प तिला इक्विलायझर क्लॅम्प लावली तिला इक्विलायझर क्लॅम्प लावली याच्यामध्ये दोन जॉब पकडले याच्यामध्ये दोन जॉब पकडले एक दोन तीन चार जॉब एका वेळी पकडतात म्हणून त्याला म्हणतो मल्टिपल कॅम असे म्हणतो म्हणजे मल्टिपल कॅम म्हणजे काय दोन किंवा दोनपेक्षा जास्त जॉब पकडण्यासाठी ज्या कॅमचा उपयोग केला जातो त्याला आपण काय म्हणतो मल्टिपल कॅम असे म्हणतो कमी आणि उंचीचे जॉब असले तरी त्या ठिकाणी चालू शकतात डबल कॅसिंग म्हणजे स्पेरिकल वॉशरचा उपयोग केला जातो रेडियस काढला जातो कमी आणि उंचीचे जॉब असले तरी दाब सारखा परावर्तित व्हावा म्हणून रेडियस त्या ठिकाणी दिला जातो एकवंत वाचले कॅम टाइप वाचले कॅम काय आहे क्विक हायड्रोलिक्स तो वर केलं तर जॉब टाइप होतो तो खाली केला तर जॉब लगेच दूर होतो म्हणजे क्विक खाली वर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो याचा अंतर कमी आहे याचा अंतर जास्त आहे जास्त
अशा पद्धतीने या ठिकाणी क्लॅसिक एलिमेंटचा तिसरा भाग संपला. आणि पुढचा एक भाग राहिलेला आहे तो सुद्धा आपण नंतर घेणार आहोत. अशी याच्यातली एकूण किती भाग केले आपण? तीन भाग केले. नमस्कार, धन्यवाद.